फोर्स मोटर्स कोंडेकर ऑटोमोबाइल्स यांचा भव्य मेगा सर्व्हिस कॅम्प कोगनोळी तालुका निपाणी येथे फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाइल्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परमात्मराज राजीवजी महाराज व देविदासजी महाराज यांच्या हस्ते दत्त प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। अध्यक्षस्थानी फोर्स कंपनीचे जनरल मॅनेजर गंगाधर तांबे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत नरेश जोशी जनरल मॅनेजर, नितीन मांडके सर्व्हिस प्रमुख, शेखर गाढवे रिजनल सर्व्हिस मॅनेजर, जितेंद्र नंद विक्री विभाग प्रमुख, विनायक जोशी, हेमंत यादव व सचिन कोंडेकर हे उपस्थित होते। प्रारंभी कोंडेकर ऑटोमोबाईल्सचे सचिन कोंडेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी सचिन कोंडेकर व किरण माने यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना फोर्स कंपनीचे मॅनेजर गंगाधर तांबे म्हणाले, फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्षे विनम्र सेवा बजावलेली असल्याने या सेवेनिमित्त सर्व्हिस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्याकडून यावेळी 100 हून अधिक ट्रॅक्टर्सची कंपनीच्या इंजिनियर्स व प्रशिक्षित मेकॅनिक यांच्याकडून संपूर्ण ट्रॅक्टरची मोफत तपासणी करण्यात आली। सचिन कोंडेकर यांनी या परिसरामध्ये आपल्या कार्यातून तत्पर सेवा बजावून ट्रॅक्टर मालकांना योग्य वेळी चांगली सुविधा निर्माण करून दिल्याबद्दल त्यांनी आपल्याबरोबरच फोर्स कंपनीचेही नाव लवकित केलेले आहे। यावेळी फोर्स कंपनीतर्फे नवीन ट्रॅक्टरची माहिती देण्यात आली व या कॅम्पमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व ट्रॅक्टर मालकांना फोर्स मोटर्स व कोंडेकर ऑटोमोबाईल्स यांच्यातर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सचिन माने, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, आप्पासो माने, धनाजी पाटील यांच्यासह कोंडेकर ऑटोमोबाईलचे कर्मचारी व परिसरातील ट्रॅक्टर मालक, चालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।